या राज्यामध्ये सर्व सामान्य लोकांना न्याय देण्याचं काम आम्ही करणार आहोत। आजच आम्ही शेतकऱ्यांसाठी देखील अनेक निर्णय घेतले। शेतकऱ्यांना जे रेगुलर कर्ज फेड करत होते 50,000 जे परतफेडीचे पैसे त्याचा निर्णय आम्ही घेतला। याचबरोबर अनेक निर्णय आम्ही घेतले। आज देखील आम्ही या ठिकाणी जे सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत होतं आणि त्यांना देखील आम्ही निर्णय घेतलाय, त्याचाही जीआर काढण्याचा आज निर्णय आम्ही घेतलेला आहे। गोगलगाईच्यामुळे नुकसान होत होतं, त्याचाही आम्ही निर्णय घेतलाय। 2 हेक्टर ऐवजी 3 हेक्टर शेतीला नुकसान भरपाई दिली पाहिजे, याचाही निर्णय आम्ही घेतलाय। त्याचबरोबर एनडीआरएफ पेक्षा दुप्पट मदत देण्याचा आम्ही निर्णय घेतलाय। त्याचबरोबर तातडीने 5,000 रुपये आपण जिथं देत होतो तिथे 15,000 रुपये देण्याचा आम्ही निर्णय घेतलाय।